उमराणीवरून आल्यानंतर बसर्गी गाव आहे, बसर्गीवरून गोगवाडा, गोगवाडावरून ह्या हा असा पण इथं येतो व इथं पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपापासून आपणाला राईट टर्न मारायचा आहे व राईट टर्न मारल्यानंतर आपण हे पाहू शकतो अनंतपूर 9 किलोमीटर इथून लांब आहे आपला. तिथं भुईकोट किल्ला आहे, तो पाण्यासाठी जाणार आहे. आता 0 किलोमीटर इथून दिसत आहे पाठीमागे किल्ला आहे. सध्या कर्नाटकात असलेला हा भाग कधी काळी जत संस्थानात समाविष्ट होता. स्वातंत्र्यपूर्व काळात जत एक स्वतंत्र संस्थान होते. या संस्थाना अंतर्गत जत व डपळापूर, अनंतपूर, उमराणी यासारखी लहान मोठी शहरे आणि 117 खेडी समाविष्ट होती. जत व आसपासच्या परिसराचा इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डपळे सरकार यांचा इतिहास. मोठ्या बाराच्या टाकीपासून आता आपल्याला येथून सरळ आत जायचे आहे. समोर दिसत आहे ते काही किल्ल्यांचे. डपळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी 1680 सुमारास आदिलशाहीकडून जत, कर्जगी, बारडोल आणि कनक यांची देशमुखी मिळवल्यावर डपळे राजघराणे व जत संस्थान उदयास आले. प्रशासकीय कारभारासाठी त्यांनी संस्थानात काही गड्या व छोटे किल्ले बांधले. समोर पाहत आहे गडाचा मुख्य प्रवेशद्वार. अनंतपूर गावापासून साधारण 1/2 किलोमीटर लांब पाण्याच्या टाकीच्या मागच्या बाजूला आपला अनंतपूरचा भुईकोट किल्ला आहे. आता आपण किल्ल्यामध्ये आलो आहे, हे पाहू शकतो. हे मुख्य प्रवेशद्वार आहे व असाच आपणाला आता हे सर्व हा सब परिसर पाहायचा आहे. तर चला प्रथम आपण आत आल्यानंतर उजव्या बाजूने आपण गडफेरीस सुरुवात करू. पाहू शकते असं बेळगावमधील बरेच आपण किल्ल्या या अगोदर केले आहेत. त्याच्यामध्येच हा आपला अजून एक भर. बाजूला एक तलाव पाहायला भेटत आहे आपणाला. किल्ल्याचा आकार हा असा आपणाला एवढा पाहायला भेटत आहे. ह्या शिगाडाची ही बाजू एवढी व हा एक बुरुज मोठा आहे. महामार्गावर सांगलीपासून 60 किलोमीटर तर महाराष्ट्र सीमेपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. डपळापूरहून अनंतपूर गावाकडे जाताना अनंतपूर गाव येणे अगोदर किल्ल्याचे मोठमोठे गोलाकार बुरुज आपणाला पाहायला भेटतात. खाजगी वाहन असल्यास अनंतपूर गावाबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीकडून आपल्याला थेट खंदकापर्यंत जाता येते. कोणी आकाराचा हा किल्ला साधारण 5 एकर परिसरात पसरलेला असून किल्ल्याच्या तटबंदीत एकूण 9 बुरुज आहेत. या बुरुजांची व तटबंदीची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. 4 टोकाला 4 मोठे बुरुज असून 2 बुरुजांच्या मध्यभागी प्रत्येकी 1 लहान बुरुज आहे. साधारणपणे 2 बुरुजांना जोडणारी तटबंदी ही एका सरळ रेषेत असते. मात्र या किल्ल्याची तटबंदी गोलाकार असून मोठ्या बुरुजाच्या माथ्यावर असलेले 4 लहान बुरुज अंतर्गत भागात जोडून आत बालेकिल्ला बांधण्यात आला आहे. बालेकिल्ल्यावरील एका लहानशा बुरुजाशेजारी खंदकात दुसरा लहान बुरुज बांधून या 2 बुरुजांमध्ये किल्ल्याचा मुख्य दरवाजा बांधण्यात आला आहे. खंदकात उतरणाऱ्या या वाटेच्या सुरुवातीस असणारा दरवाजा पूर्णपणे कोसळला असून आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. आपल्याला विहीर पाहायला भेटत आहे. अशी पलीकडच्या बाजूने जाऊन पाहू. ही बघा विहीर आहे बुरुजी पाठीमागं. तोफ ठेवण्यासाठी गोलाकार खटडा बांधलेला दिसून येतो. इतर 3 बुरुजावर देखील अशीच रचना असावी, पण बुरुजाची पडझड झाल्याने काळाच्या ओघात 3 आमशेज झाली आहे. या बुरुजावरून संपूर्ण किल्ला एका नजरेत पाहता येतो. संपूर्ण किल्ला फिरायला 1 तास पुरेसा होतो. महाराष्ट्राच्या सीमेवर आजही बऱ्यापैकी टिकून असलेला हा भुईकोट त्याच्या बांधकामविषयीसाठी एकदा तरी नक्कीच पाहावा. सांगली जिल्ह्यातील जत डपळापूर या मार्गावरून फक्त 9 किलोमीटर अंतरावर असणारा व महाराष्ट्राच्या सीमेवरून 3 किलोमीटर अंतरावर असणारा हा भुईकोट किल्ला जरूर करावा ही एक विनंती. आपण जत किंवा या अनंतपूर भागात आला तर आपणाला जतचा भुईकोट किल्ला, तसेच डपळापूरचा भुईकोट किल्ला, उमराणीचा भुईकोट किल्ला असे सर्व करून गिरलिंग देवस्थानला मुक्कामी जाऊ शकतो. गिरलिंग या देवस्थानापाशी मुक्काम करून आपण गिरलिंगचे देवस्थान व लेणी, तसेच तिघई लेणी हेही करू शकतो. तिघई लेणी पाहून आपण जुना पन्हाळा हा किल्ला करण्यासाठी जावे. जुना पन्हाळ्यावर आपणाला तिघईच्या लेणी तसेच उंद्रोबा लेणी याही करता येतात. हे सर्व पाहून आपण पुन्हा गिरलिंग देवस्थानापाशी येऊन पुढच्या टप्प्यामध्ये आपण दंडोबा या ठिकाणी जावे. दंडोबा देवस्थान त्या ठिकाणी लेणी आणि
प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. पुन्हा आपण या महादरवाज्यापाशी येतो. हे पहा असं महादरवाज्याचं तोंड. या ठिकाणी जाऊ. या बुरुजांवर जाऊन पाहू. हा एक बुरुज पाहायला भेटत आहे. या ठिकाणचे बुरुज अर्धवट तुटले आहेत असं आपणाला आता बऱ्यापैकी भाग पाहायला भेटत आहे. एक बुरुज, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. दहा बुरुज तर आपणाला पाहायला भेटत आहेत. परंतु या बुरुजांमधील माती स्थानिक गावकऱ्यांनी काढून नेली आहे. गडाच्या आतमध्ये आल्यानंतर आपणाला आता मंदिर किंवा काय आहे मंदिर वगैरे ते पाहण्यासाठी आपण जाऊ. व बेळगाव जिल्ह्यातील आपण आतापर्यंत 35 गडकोट केले आहेत. त्याच्यामध्ये पारसगड, सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगळ, गोकाक, शिरसंगी, कित्तूर, माचीगड, तोरगड, चचडी, सुभापूर, तल्लूर, मुडकवी, नंदगड, सडा, हुली, बेडकीहळ, घोडागिरी, हुक्केरी, करगुप्पी, नेरली, यमकनमर्डी, सौंदत्ती, सौंदळगा, कुट्टरनोटी, मुनावळी, मुरगोड, चिक्कलनंदिनी, निपाणीचा भुईकोट, वल्लभगड, होन्नूर, पाच्यापूर, बेळगाव. बेळगावचा भुईकोट, राजहंसगड, काकती असे आपण 35 गडकोट केले आहेत. व आपला या भागातील एक भीमगड नावाचा किल्ला राहिला आहे. तोही आपण येणाऱ्या काळामध्ये नक्की करणार आहे. हे पाहू शकतो या ठिकाणी असणारे हे दत्त मंदिर खूपच सुंदर मंदिर आहे. आपण सिंहगडूर राजाराम महाराजांची जी समाधी आहे त्या टाईपमध्येच आपणाला ही घुमटी वजा या ठिकाणी अशी पाहायला भेटत आहे. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 1 ते 1.5 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. आपण या भागात आला तर या किल्ल्याची निश्चितच सफर करा. 9 किलोमीटर अंतरावर डपळापूरचा भुईकोट किल्ला आहे, तोही पहा. व 22 किलोमीटर अंतरावर आपणाला जुना पन्हाळा आहे. त्या ठिकाणी एकूण आपणाला 4 लेणी पाहण्यास भेटतात. व गिरिलिंग देवस्थानावर 1 अशी 5 लेणी व 1 गिरिदुर्ग आपण करू शकतो. हे सर्व आपण एका दिवसामध्ये आरामशीर करू शकतो. बेळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण जेवढे किल्ले पाहिले भुईकोट किल्ले, त्या भुईकोट किल्ल्यामध्ये या किल्ल्याचे नाव सर्वात प्रथम घेतले तरी चालेल. कारण बेळगावच्या किल्ल्यानंतर या हा जो किल्ला आहे तोच आपण चांगला किल्ला आहे. आनंदपूरचा किल्ला पाहून आता आपण परतीच प्रवासाला निघत आहे. मुख्य दरवाज्याच्या समोरचा भाग हा आपणाला असा पाहायला भेटत आहे. समोर बुरुज आहे व असा मुख्य दरवाज्याचा दोन्ही बाजूला 2 भक्कम बुरुज असणारे. अनंतपूर गाव, अनंतपूर हा किल्ला, अनंतपूर गाव, अथणी तालुका व जिल्हा बेळगाव व कर्नाटक राज्य येथे हा किल्ला येतो. रात्री आपण
बानूरगडावर बानलिंग मंदिर आहे त्या ठिकाणी मुक्काम केला होता व सकाळी आपण निघून जतचा किल्ला केला, तसेच डपलापूर हा किल्ला केला व उमराणी येथे जाऊन आपण तोही भुईकोट किल्ला केला।